कॉपर जरी ट्रेंडिंग आहे त्याच्यामध्ये परत चंद्र. बऱ्याच माझ्या मैत्रिणी म्हटल्या होत्या की नाही तुला साडी मधल्या फोटोशूट मध्ये बघायचंय तर, आणि मान्सून सेल पण चालू आहे, 50% ऑफ आहे. जे ब्लाऊजच्या प्राइस मध्ये साड्या म्हणायला हरकत नाही. मला ही वाली थोडी वेगळी वाटली, पण घेऊ की नको घेऊ की नको या संभ्रमात होते. सो कसला कलर म्हटला दादा? पेट्रोल ब्लू. पेट्रोल ब्लू. तेवढ्यात लाईट आली आहे, 9:45 झाले. लाईटने आज खूप हे केलं अख्ख्या दिवसभरात. आणि पाऊस बघ किती मोठा तो पाऊस, आणि किती किती पडणार रे बाबा. जोर कमी झालाय ना तर मग खूप मोठा पाऊस. आता ना कोंडोळे बनवणार आहे मी छान पैकी, आणि त्यासाठी तर अगोदर आदळ टाकते आणि वरच्यावर मग कोंडोळे असं म्हणजे हे करू. मी शक्यतो लसूण घालत नाही फोडणीला, पण आज घालणार आहे. कसं होतं बघू, ट्राय आणि कसं तडकं पाय म्हणजे फोडणी मारत होते. पीठ ऑलरेडी मळून घेतलंय मी, फक्त त्याच्यामध्ये ना भाजी घातली आहे. म्हणजे जनरली आपण काय करतो, कोंडोळे बनवताना गहू ज्वारी आणि डाळीचं पीठ घेतो, आणि मळून त्याच्यामध्ये जिरे वबा लसूण घालून मग ते असं बनवून घेतो की नाही. पण आज मी त्याच्यामध्ये भाजी घातलेली आहे म्हणजे ते मळतानाच, त्यामुळे आणखी पौष्टिक होते. कोंडोळे बनवते मी, तुम्ही काय म्हणता याला सांगा. आमच्याकडे कोंडोळे म्हणतात, आणि अगदीच ग्रामीण भागात बोली भाषेत कोंडबळे म्हणतात. कोडबळे आमच्याकडे. कोडबळे म्हणतात. कोडबळे. अच्छा. पहिलं घालणं टाकते मी याच्यामध्ये. जे म्हणजे थोडस पीठ उरतं ना, तर ते मिक्स केलंय मी. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालून कन्सिस्टन्सी त्याची थोडी लूज करायची, आणि ते घालायचं त्याच्याने घट्टसर पण येतो. कसं काय चाललंय, पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज वगैरे, ते त्याला सिलेबसला आहे तर ते कृतीतून करून दाखवायचं, तर ते चाललंय. तिकडे कोंडोळे आपले तयार होते, तयार झाले, गरमागरम सर्व करू. अभ्यास पण झालाय आता कृतीतून. छान झालंय. काय छान झालंय? कोंडोळा कोंडोळे ऐक ना श्री, मी ह्यांना ना मीठ चेक करण्यासाठी थोडस दिलेलं, तर ह्यांना बरं वाटलं ते. मग मी स्त्रीला म्हणलं थोडं चेक करणार का, मग तो म्हटलं हो. दिलं तर काय म्हटलं असतं? खूप छान झालंय. तेवढ्यावर ना तुला समजलं, मग आता खाल्ल्यानंतर कळणार ना. तर मग किती खात माझ्या मैत्रिणी म्हटल्या होत्या की नाही का तू वेस्टर्न वर तर करच म्हणजे हाऊस म्हणून, पण आम्हाला ना तुला साडी मधल्या फोटोशूट मध्ये बघायचंय. तर म्हटलं चला एकदाच हाऊस पण असते, काय पुन्हा पुन्हा या गोष्टी होणार नाहीत, त्यासाठी आज साडी खरेदी करायची आपल्याला. आणि त्यासाठी आता निघूया, थोडासा स्वारीला वेळ मिळालाय तोपर्यंत, आणि बघू कशा काय साड्या मिळतात. ते ग्रीन कलरची साडी घ्या असं खूप साऱ्या जणी म्हटलं. आता ते घेतला स्टिच करायला, मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की कुणाकडे स्टिच करायला टाकू, कुठे छान चांगल्या पद्धतीने मला स्टिच करून देतील असं एखादं कोल्हापुरातलं शॉप मला सांगा. मॅटर्निटी शूटसाठी ज्या पद्धतीने हवंय ब्लाऊज तसं मिळेल यासाठी. सो चला, आज पावसाने थोडासा उघड दिला है ना, थोडीशी सुट्टी दिली आहे तोपर्यंत आम्ही आता पटकन जाऊन येतो. तर आई अंबाबाईचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो साडी खरेदीसाठी. आणि नेहमी मी जिथे साड्या खरेदी करायला येते त्याच शॉप मध्ये आलेलो, परंतु मला जो पीस हवा होता, जसा कलर पाहिजे होता ऍक्च्युअल तसा,
इथे अवेलेबल झाला नाही. पाहिले काही पीस, पण ताईंनी सजेस्ट केलं की श्यामकुमार द्वारकादास मध्ये जावा, तिथे मान्सून सेल चालू आहे. मग परत इकडे जसं मी सांगितलं की मला साडी घ्यायची होती फोटोशूट साठी, आणि तुमच्या सगळ्यांची रिक्वायरमेंट होती की ग्रीन कलरची साडी किंवा मोरपंखी अशी काहीतरी घे. मान्सून सेल पण चालू आहे, 50% ऑफ आहे असं समथिंग, तर काय त्यात मध्ये गेलं समजेलच आपल्याला. चला बघूया कशा साड्या. ऑब्व्हियस छान असणारच, पण मला कुठली आवडते ते बघू. साधारण 600-700 ची रेंज आहे, तुम्हाला 1000 मध्ये तुम्ही देत आहे फक्त मान्सून सेल. विशाल लक्ष्मीपती काकली या तिन्ही एकदम प्रीमियम ब्रँडेड कॅटलॉग पीस आहेत. त्याच्यावर सध्या आपलं फ्लॅट 10% सेल चालू आहे. बाकी तुम्ही घ्याल तशी भरपूर व्हरायटी आहे. इथं 200-250 सगळ्या सिंथेटिकच्या साड्या डेली यूज साठी वगैरे भरपूर व्हरायटी अवेलेबल आहे. वर्क सेक्शन आहे, तुम्हाला वर्कमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे. कलकत्ता वर, बनारसी वर, सर्व प्रकारच्या साड्या अवेलेबल आहेत. स्त्रियांच्या जिवाळ्याचं अंश त्याच्यामध्ये, स्पेशली काठपदर साड्यांमध्ये. तर इकडे दादा सांगतायत की अप्रॉक्स म्हणजे मिनिमम आणि मॅक्सिमम काय रेट आहे, तरी काय तर इथं तुम्ही बघू शकता. इथं या सेक्शनला पर्टिक्युलरली 3000-1500 रेंजपर्यंत साड्या आहेत. तुम्ही भरपूर व्हरायटी व गर्दी बघू शकता. तुम्ही बघू शकता लिटरली कपाटातला माल सुद्धा आम्हाला साधारण 400-500 रेंज मध्ये असतात. आपण देतो फक्त 600 मध्ये 2 पीस. साधारण तुम्हाला 300-1500 रेंजच्या साड्या बघायला मिळतील. त्याच्यात पण प्लॅन्ट आपल्याला 10-50% पर्यंत ऑफ आहेत. अजून ह्याच्यावर बाय 1 गेट 1 पण मल्टिपल आयटम्स मध्ये आहेत. आणि दादा सांगत होते की आता मान्सून सेल चालू आहे, तर ऑलरेडी म्हणजे इतकं जास्त कस्टमर आहे की म्हणजे पाहू शकता तुम्ही ते तुमच्याच डोळ्याने. या डिपार्टमेंट मध्ये साधारण आपल्याकडे 1500-3000 रेंज आहे. इथं तुम्हाला पैठणी, सेमी धर्मावरम, सेमी कांजीवरम, बनारसी सिल्क, सर्व प्रकारच्या व्हरायटी बघायला मिळतील. इथं पण मल्टिपल ह्याच्यावर चालू आहे की एकावर एक पैठणी सुद्धा आपण फ्री देतो, एकावर एक सेमी कांजीवरम सुद्धा फ्री देतो आहे. भरपूर प्रोडक्ट वर तुम्हाला 10-50% ऑफ सुद्धा आहे. कारण एवढं सुंदर सुंदर ऑफर्स आणि त्यातला जातो जे काठपदर आहे. थोडस हेवी रेंज कडे गेलं की आपल्याला असं असतं की बापरे एवढं जास्त माल, परंतु इथं एकावर एक फ्री पण आहे. शिवाय बऱ्याच साऱ्या ऑफर्स दादांनी सांगितलं. तर चला आता आपण पाहूया माझ्या फोटोशूट साठी मी कुठली साडी चूज करते, ते जेणेकरून तुम्हाला पण ते म्हणजे खूपदा होतं की नाही तर ग्रीन नाही तर मोरपंखी याच्यावरती एक तरी फोटोशूट झालंच पाहिजे. सो चला बघू. सगळ्या चंद्रपूर पैठणीमध्ये पण एकदम कॉपर जरी मध्ये नवीन पॅटर्न कॉपर जरी ट्रेंडिंग आहे त्याच्यामध्ये, परत चंद्रपूर असं त्यांनी कॉम्बो केलं. कलर खूप सुंदर सुंदर आहे. तुम्हाला फक्त 140
ऑल ओव्हर बुकिंग मुलाचा पल्लू येवला पैठणीचा पल्लू आहे, साधा पल्लू नाही तर येवला पैठणीचा पल्लू काय सॉफ्ट सिल्क मध्ये सेममध्ये तर स्वरस्ती वगैरे आहे चंद्रपूर हे स्टोन म्हणत होते त्याचं काय म्हटलं आणि सूत खरंच खूप सॉफ्ट आहे जसं ब्लाऊज रनिंग आपण छान वाटतं 2700 आहे आता 2070 ला 2070 ला फक्त वाटत तरी का ती कशी आहे लाईनिंग सिल्क पूर्ण ऑल ओव्हर लाईनिंग सिल्क फुल सिल्क मध्ये ऍक्च्युली ना मला हे म्हणजे बेबी शॉवरचं फोटोशूट करायचं त्यासाठी पाहिजे म्हणून मी स्पेसिफिक कलर बघते पण अदरवाईज त्यांच्याकडे याच्यामध्ये प्रत्येक पॅटर्न मध्ये खूप सारे कलर्स आहेत फक्त ते माझी रिक्वायरमेंट आहे म्हणून ते दाखवतात ते अदरवाईज तुम्हाला असं वाटेल की दोनच कलर मध्ये तर नाही मल्टिपल कलर्स आहेत सुंदर सुंदर पाहू शकता एवढ्या पेटणीचा पल्लू दिलेला आहे ऑल ओव्हर त्याची रेंज काय मॅडम 2800 आहे फक्त आणि फक्त 2100 रुपये किती सुंदर आहे म्हणजे सगळे असं डिफरंट पॅटर्न हिरवा आहे का छान छान वाटते आता एवढ्या ज्या काही मी पाहिल्या साड्या त्याच्यामध्ये मला इन्स्टावरती बरेच सारे डीएम होते की सध्या जे ट्रेंडिंग आहे त्याच्यामध्येच म्हणजे सजेस्ट केल्या होत्या काही जणी फोटोज सुद्धा पाठवले होते तर मी स्पेसिफिक त्यामध्येच आणि मला आवडलेला कलर घेतलेला आहे. तुम्हाला याच्यामध्ये कुठली छान वाटली आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि डिफरंट म्हणाल तर मला ही वाली थोडी वेगळी वाटली पण मला फोटोशूटसाठी ती तितकी जाणार नव्हती त्यामुळे मी घेऊ की नको या संभ्रमात होते. कसला कलर म्हटला दादा पेट्रोल ब्लू सो असं काहीतरी डिफरंट पण छान वाटतं तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा आणि सांगा की तुम्हाला एवढ्या सगळ्या याच्यामधलं कुठलं छान वाटलं ते आणि ऍक्च्युअल ऍड्रेस काय आहे हे पण आपण दादांकडनं जाणून घेऊ. सपोज तुम्ही कोल्हापुरातले असाल तर नक्कीच तुम्हाला म्हणजे बेनिफिट तर मिळतीलच परंतु जर आसपासचे असाल कोल्हापूरच्या तरी सुद्धा तुम्ही येऊन एक दिवसात भरपूर सारी म्हणजे फॅमिलीसाठीची सुद्धा शॉपिंग करू शकता कारण एक तिच्या बजेटमध्ये सेलमुळे म्हणा किंवा त्यांनी जे काही
परसेंटेज लावलं, त्यामुळे खूप सारी शॉपिंग तुम्ही फॅमिलीसाठी सुद्धा करू शकता. असे सुंदर सुंदर साड्या आहेत, मला तर असं मन भरत नाहीये पाहायला तरी. आणखी वरती काही आहेत तर त्या पण आपण पाहणार आहोत. तर मी एक डिसाईड केली, बाजूला काढली आहे, आता आपण वरती पाहूया कशा आहेत काय नाही, जेणेकरून तुम्हाला एखादी आवडली तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि इथे येऊन तुम्ही दाखवू शकता. सो ॲड्रेस आपला ॲड्रेस लक्ष्मी रोड लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथे आहे आणि आपली अजून एक शाखा आहे ती मेन रोड गांधीनगर मध्ये. चला आता वरती जाऊया, म्हणजे एक सेक्शन आहे स्टॉक, तुम्ही तिकडे बघू शकता. त्या ऑलरेडी सगळे 30-50% ऑफ मध्ये लागले. आपण आलेलो हेवी सेक्शनला आणि याची एक रील सुद्धा मी शेअर केलेली आहे, तर ती पण तुम्ही चेकआउट करा. आणि इथलं सेक्शन जे आहे ते रील साठी शूट केलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला पाहायच्या असतील कशा पद्धतीच्या साड्या आहेत तर त्या सगळ्या तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. सो इन्स्टावरती वर्षा चौधरी ऑफिशियलवर तुम्ही जाऊन फॉलो करू शकता. शिवाय हे पाहू शकता ही बनारसी साडी. तर अशा टाईपच्याच खूप साड्या व्हरायटी आहेत खूप साऱ्या, की अगदी मिनिमम प्राईजमध्ये, म्हणजे ब्लाऊजच्या प्राईजमध्ये साड्या म्हणायला हरकत नाही, एवढ्या सुंदर सुंदर आहेत. सो डन झाली ऑलमोस्ट आपली शॉपिंग. आणि कुठली चूज केली आहे काय हे सगळं मी तुम्हाला पुढे मी ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत पाहत रहा. आणि जर तुम्हाला काही याच्यातली कुठली एखादी आवडली असेल तर नक्कीच इथे तुम्ही व्हिजिट करू शकता. सगळ्या डिटेल्स या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की प्रमोशनल व्हिडिओ आहे, तर असं अजिबात नाही आहे. जस्ट आम्ही रँडमली माझ्या फोटोशूटसाठी अचानक साडी खरेदी करण्यासाठी आलेलो आणि मला असं वाटलं की हा जो म्हणजे सेल आहे किंवा याविषयीच्या डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या, जेणेकरून कोल्हापुरातले असेल किंवा जवळपासचे असाल तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा घेता येईल याकरिता फक्त. सो बघा, तुम्हाला आवडतील तर नक्कीच व्हिजिट करा. तर आता रंकाळचे आलो आहे आपण, खरं तर उशीर आणि आज पावसानं विशेषतः सुट्टी दिली आहे, तर आता ना थोडस काहीतरी खाऊन घेऊ. आपण खाऊ गेलेलो आलो आणि भूक लागली आहे, कारण 2-2 तासाला खायची सवय आणि शॉपिंग करून. तर चला काय तर बघूया, हेल्दी काय मिळते का, तसं तर नसणारच, जे आहे ते आता खाऊया. चला पाऊस थोडासा येतोय, त्यामुळे इथे साईडलाच आम्ही थांबलो आणि निघू आता 1-2 मिनिटांमध्ये. पाऊस आज थोडासा त्यातल्या त्यात कालच्या पेक्षा कमी आहे. आणि आता रंकाळ्याचं पाणी हे बघा असं आहे, पण ना आम्ही तिकडे गेलेलो नाही आहोत, कारण एक तर अंधार आहे बाकी सगळ्या गोष्टी. आणि म्हटलं कधीतरी असंच दिवस आलो, वेळ मिळाला तर दाखवू तुम्हाला. चला आता थोडासा वेळ वाट बघतो आणि पाऊस पूर्ण थांबला की निघू. तर आलोय आम्ही आत्ताच आणि बघत बघत बराच उशीर झाला माहिती का, वाटलं पण नव्हतं एवढा उशीर होईल म्हणून. आणि साडी कुठली घेतली काय याविषयी सगळ्याच जणींना उत्सुकता असेल तर मी दाखवू का लगेच उगीच. परत नाही आता खूप थकवा आलेला आहे तिला ऍक्च्युली, आणि कसं धावपळ भरपूर झालेली आहे. तर मग उद्याच्या ब्लॉग मध्ये वगैरे सविस्तर दाखवायचं, म्हणजे नुसतं कलर दाखवलं तर नाही, सगळ्यांना वाटतं खोलून दाखवा वगैरे सगळ्या गोष्टी. तर मग उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवा व्यवस्थित, असं माझं म्हणणं आहे. तुमच्या पण कमेंट होत्या, पण कसं आहे माहितीये का, फर्स्ट टाइम काहीच हाऊस झालेली नाही, त्यामुळं म्हणलं की यावेळी जरा थोडस जमल तसं हे करूया. आहे ना, आठवणी आयुष्यभर असतात. आणि सगळ्या जणींचं होतं की फोटोशूट साठी तरी ऍटलीस्ट साडी घे, आणि आम्हाला म्हणजे साडीतलं फोटोशूट तुझं पाहायला आवडेल त्यासाठी खास तुमच्या आग्रहासाठी, नाही तर मी एवढं नसतं हे केलं. पण खूप जणींचं म्हणणं होतं की असं प्रॉपर सगळं नाही का, म्हणजे ह्याचं असतं ना आपलं बेबी शॉवरचं लुक करून आम्हाला फोटोशूट पाहायला आवडेल. तर चला, खूप थकवा आलाय, आता पेटपूजेचं पण बघावं लागेल. तसं थोडं थोडं आम्ही बाहेर खाल्लंय, पण प्रॉपर जेवण घेतल्याशिवाय म्हणजे हे होत नाही. आणि मेन म्हणजे आता आणखी थोडंसं बनवायचं आहे आणि मग खायचं आणि मग त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी. सो बराच उशीर होणार आहे आणि आत्ता साडी दाखवत बसले तर बराच वेळ होईल. तर रात्री मला ना बराचसा उशीर झालेला यायला, त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल ब्लॉगमध्ये मला साडी कुठली घेतली ते दाखवणं झालं नाही, कारण थकून गेलेलो होतो परत जेवणं आणि आता सगळ्या गोष्टी त्यामुळे राहून गेलेलं होतं. सो आत्ता मी तुम्हाला ती साडी दाखवते जी मी द्वारकादास श्यामकुमारमधून घेतलेली आहे.
अशी आहे ही साडी, पाहू शकता आणि अशी नक्की आहे. म्हणजे सध्या ट्रेंडिंग असलेली चंद्रकोरची साडी आहे. माझ्याकडे अशी काही नव्हती आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणेच कलर घेतला. असा हिरवा गार असा एकही नव्हता. आईचा होता माझ्याकडे एक बुट्टीवाला छोटी बुट्टी, पण ही कॉपर असल्यासारखी जरी आहे. मध्ये अर्धा चंद्रसुद्धा अगदी सुंदर अशा कलरचा आहे. म्हणजे गोल्डनमध्ये येत नाही हे, तर थोडंसं कॉपर आहे याच्यामध्ये. आणि अशी बॉर्डर येते आणि पदर दाखवते तुम्हाला. हा असा पदर आहे. आता ही खोलली ना तर मला घडी घालता येणार नाही, त्यामुळे मी अशीच दाखवते. नेसल्यास तर तुम्ही पाहणार आहातच. आत्ता याच्यामध्ये जे ब्लाऊज आहे ते असंच रनिंग ब्लाऊज आहे. रनिंग नाही आहे, सॉरी, कॉन्ट्रास्ट आहे रेड कलरचं. तर याला काय करता येईल याविषयी सर्च करते मी डिझाईन्स वगैरे. पण मला तरीसुद्धा कोल्हापुरातले जे प्रोफेशनल छानपैकी ब्लाऊज स्टिच करणारे आहेत, तर विषयी काही डिटेल्स माहिती असतील तर त्यांची नावं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मग मला तिथे ते टाकता येईल आणि मला एक येत्या 8 दिवसांमध्ये ही वेअर करण्याचा योग येईल. जेणेकरून ब्लाऊज रेडी असेल तर ती पूर्ण साडी सुंदर वाटणार आहे त्यामुळे. सो ते स्टिच करायला टाकायचं तर अशी साडी होऊ शकते. खूप कलर आवडला मला तर आणि सुंदर. तर ही अशी एकदम काय म्हणतात कांद्याच्या पातीसारखी आहे आणि पैठणी आहे मेन म्हणजे. सो मला तरी खूप आवडले. तुम्हाला कशी वाटले कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. होप तुम्हाला आवडले असेल. तुम्ही जे 2-3 कलर सांगितले होते त्यातलीच एक मी चूज केली आहे. बऱ्याच जणींनी मोरपंखी सजेस्ट केलं होतं. बऱ्याच जणी म्हटलं हिरवी गार अशी घे, कारण आम्ही तुला एकदा पाहिलेलं नाही तशा साडीवरती आणि लुकवरती. सो कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. चला या नोटवरच हा व्लॉग मी इथेच थांबवते आणि भेटू आपण लगेचच उद्याच्याच नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.